आता आमची सुरक्षा काढली, आम्हाला कोणी हात लावते का? हे सरकार बदलल्यावर माझ्यासारख्या माणसाची सुरक्षा काढली, आम्हाला कोणी, आम्ही एकटे फिरतोय बरं का? आम्ही फिरतो ना एकट्या मर्दासारखा, आम्ही म्हणतोय का आम्हाला सुरक्षा द्या म्हणून? सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. शिवसेनेचे सर्व नेते जात आहेत, फिरत आहेत, आणि हे जे काय तुम्हाला असं वाटतंय की डॅमेज झालंय, फूट पडली आहे, लोक सोडून गेले, असं काही नाही. आता तुम्ही इथे पाहिला असेल, जी शिवसेना इथे आहे ती शिवसेना इथे मला भेटायला आली होती ना, सगळे पदाधिकारी. बघा, एखादा दुसरा आमदार गेला म्हणजे शिवसेना गेली असं होत, 40 आमदार गेले, 40 नेते गेले असे त्या भागात, पण पक्ष खाली जमिनीवर. महाराष्ट्रामध्ये कोणत्या क्षणी निवडणुका तुम्ही घेतल्या का टाळतात मला माहीत नाही. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेत आहेत, त्या भीतीपोटीच टाळतायत ना. कधी निवडणुका घ्या, शिवसेना पहिल्यापेक्षा जोमान, नवीन चिन्हावर मशाल असेल तर मशाल बरं का, आम्हाला चिंता नाही. नवीन चिन्हावर सुद्धा शिवसेना विजयी होईल असं एक प्रचंड असं लोकांमधला एक चीड जी निर्माण झाली आहे या सगळ्या घटना घडामोडीमुळे, ती उफाळून बाहेर. शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही. आता नाशिकचं म्हणाल तुम्ही किंवा उत्तर महाराष्ट्रात, मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि माझा शब्द आहे, ज्या भागातले जे खासदार आमदार निवडून दिले आम्ही निवडून दिले, त्यांनी परत निवडून देऊन दाखवा. खासदार गोडसे बरं का, यांची तर राजकीय करिअरच संपलेली आहे. आम्हीच ते घडतो, लोकात जातो आणि लोकांमधला आत्मविश्वास आणि चीड पाहतो, त्यातून आम्हाला आत्मविश्वास आहे की हे सगळं महाराष्ट्र आज शिवसेनेच्या पाठीशी, शिवसेना आहे तशीच. नवीन नाही तर मग एवढं गद्दार खोके वारंवार अशी टीका आहे ना. खोके म्हणजे खोके, टीका म्हणजे आहे ना, गद्दारच आहेत ते. बघा, फरकच पडत नाही तर मग का वारंवार प्रत्येक सभेत उल्लेख केला जातो? फरक पडत नाही म्हणजे लोकांनी स्वीकार, लोक बोलतात त्यांना खोकेवाले. आम्ही कुठे बोलतोय, लोक ते तुमच्या बच्चू कडूचं पाहिलं असेल, आम्ही लग्नात गेलो, मुंजीला गेलो, बारशाला गेलो, लोक बाहेरून खोकेवाले आले, खोकेवाले आले म्हणतात, म्हणतात ना गावात जा. काल वैजापूरचे आमदार, मालगाव म्हणजे वैजापूरचे आमदार ना ते, गावातून लोकांनी या फुटलेल्या आमदाराला फक्त चकला मारायचा बाकी ठेवलं होतं, बाहेर काढलं. ठिकठिकाणी हीच परिस्थिती आहे. आज सरकार आहे, थोडी सुरक्षा जास्त दिली आहे म्हणून सगळं चाललं. बाकी मला या सगळ्या आमदार किंवा खासदारांचं भविष्य मला काय फार चांगलं दिसत नाही. हे मी कशाला सांग. आता आमची सुरक्षा काढली, आम्हाला कोणी हात लावते का? हे सरकार बदलल्यावर माझ्यासारख्या माणसाची सुरक्षा काढली, आम्हाला कोणी, आम्ही एकटे फिरतोय बरं का? आम्ही फिरतो ना एकट्या मर्दासारखा, आम्ही म्हणतोय का आम्हाला सुरक्षा द्या म्हणून? सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्हाला सुरक्षा हवी आहे याचं कारण तुम्हाला भीती, तुम्हाला भीती वाटते जनता खवळली तर काय होईल, आणि जनता खवळलेली आहे. राऊतसाहेब, आपण सुहास कांदेंच्या मतदारसंघात थोड्या वेळातच जात आहात, मध्यम अजून आणि त्यात क्राईम रिपोर्ट, त्याच्यामुळे मला कोणाच्या डोक्यात काय क्राईम चालले ते मला पक्क कळत आहे. आणि पक्षातल्या ठिणग्या उडत आहेत, उडू द्या.